मटकी चिकट न होता मटकीला मस्त मोड आलेले आहेत नमस्कार धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते बघणार आहोत मटकी भिजवल्यानंतर मटकी चिकट होऊ नये तसेच मटकीला मस्त मोड यावेत यासाठी मी तुम्हाला पाच टिप्स देणार आहे या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची मटकी चिकट न होता एकदम मस्त मोड येतील तर चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मटकीला मोड आणण्यासाठी मी एक वाटी मटकी घेतलेली आहे आता ही मटकी आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्याच्यात जर घाण असेल तर ती काढून घ्यायची आहे टिप्स नंबर एक मटकी स्वच्छ निवडून झाल्यानंतर ती दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं बाजारामध्ये मटकी खराब होऊ नये कीड लागू नये म्हणून त्याच्यावरती पावडर किंवा केमिकल्स मारलेली असतात त्याच्यामुळे मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे मटकी चिकट होत नाही आता या मटकीमधला पण पा हे पाणी काढून टाकायचं आहे मटकीमधलं पाणी काढल्यानंतर टिप्स नंबर दोन त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतताना ते थंड पाणी ओतायचं नाही हलकस कोमट पाणी ओतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं मटकी पटकन भिजली जाते आणि मटकीला मोड देखील व्यवस्थित येतात मटकीमध्ये मत कोमट पाणी ओतल्यानंतर आता या मटकीवरत्या पण एक प्लेट ठेवायची आहे आणि प्लेट ठेवल्यानंतर ही मटकी साधारणतः वीस ते चोवीस तास ही मटकी भिजत ठेवायची आहे मटकीला भिजण्यासाठी वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे मटकी ही किमान वीस ते चोवीस तास भिजणं गरजेचं आहे मटकी मी पूर्ण एक रात्र आणि एक दिवसभर ही मटकी भिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मटकी मस्त भिजलेली आहे मटकीची तोंड देखील उरलेली आहेत म्हणजे मटकी आपली परफेक्ट भिजलेली आहे आता या मटकीमधलं पण हे पाणी काढून घ्यायचं आहे टिप्स नंबर तीन मटकीमधलं पाणी काढून घेतल्यानंतर ही मटकी तीन ते चार वेळा धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काय होतं मटकी चिकट होत नाही मटकी जर चिकट झाली तर मटकीला मोड येत नाहीत त्याच्यामुळे मटकी तीन ते चार वेळा धुवून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण ही मटकी तीन ते चार वेळा पण धुवून घेतलेली आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मटकीमधलं मत पाणी काढल्यानंतर टिप्स नंबर चार आपण ही मटकी एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीवरती ही मटकी पसरवून घ्यायची आहे आता मी पुरणवटाईची चाळणी घेतलेली आहे तुम्ही कोणतंही जाळीदार भांड घेऊ शकता या चाळणीखाली मी एक भांड ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं मटकीमधलं मत पाणी त्याच्यामध्ये पडतं आता या चाळणीवरती आपण ही मटकी पसरवून घ्यायची आहे म्हणजे मटकीमधलं पाणी पूर्ण निथळतं मटकीमधलं पाणी पूर्ण निथळल्यामुळे काय होतं मटकी चिकट होत नाही आणि मटकी चिकट न झाल्यामुळे मटकीला मस्त मोड येतात त्याच्यामुळे आपण जाळीदार भांड्यावरतीही किंवा चाळणीवरती तुम्ही ही मटकी पसरवून घ्यायची आहे टिप्स नंबर पाच मटकी पसरवून झाल्यानंतर आता या मटकीवरती एक प्लेट ठेवायची आहे आणि साधारणतः वीस ते चोवीस तास ही मटकी पुन्हा मटकीला मोड येण्यासाठी ठेवून द्यायची आहे पूर्ण एक दिवस मटकीला मोड येण्यासाठी आपण मटकी ठेवून दिलेली होती आता आपण झाकण काढून बघूयात मस्त एकदम मटकीला मोड आलेले आहेत आपण ते हाताच्या बघूयात मटकीला मस्त मोड आलेले आहेत मटकी अजिबात चिकट झालेली नाही किंवा ती हाताला चिकट देखील लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम मोकळी मोकळी अशी मोड आलेली मटकी तयार झालेली आहे आपण चाळणी उचलून बघूयात चाळणीमधलं पाणी पूर्ण भांड्यामध्ये निथळलेलं आहे आणि मधून मटकीचे कर देखील बाहेर आलेले आहेत मटकीला मस्त मोड आलेले आहेत मी सांगितल्याप्रमाणे पाचही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मटकी तुमची कधीच चिकट होणार नाही आणि मटकी चिकट न झाल्यामुळे मटकीला एकदम मस्त मोड येतील अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटकीला पण मोड आणलेले आहेत मटकी अजिबात चिकट न होता मटकीला मस्त मोड आलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका